सुरुवात करत आहोत ज्याचं नाव आहे पार्टनरशिप फायनल अकाउंट. हा चॅप्टर तुम्हाला खूप जास्त इम्पॉर्टंट असा चॅप्टर आहे, ठीक आहे. कारण हा चॅप्टरचा क्वेश्चन तुम्हाला एक्झाम मध्ये 15 मार्क साठी विचारला जातो, म्हणून चॅप्टर तुम्हाला समजणं खूप जास्त महत्वाचं आहे. अगदी बेसिक असं चॅप्टर आहे, फक्त तुम्हाला काही बेसिक रूल, काही बेसिक ऍडजस्टमेंटचे इफेक्ट हे लक्षात ठेवायचे आहे. जर तुमचे हे ऍडजस्टमेंटचे इफेक्ट, ते पॉईंटचे ट्रान्सफरचे इफेक्ट जर लक्षात राहिले, तर तुम्हाला मी गॅरंटी देतो फायनल अकाउंटचा कोणताही प्रॉब्लेम येऊन द्या, तुम्ही त्याला इझिली सॉल्व्ह करू शकता, ठीक आहे. फक्त काही स्टेप तुम्हाला फॉलो करायचे आहे, या स्टेप मी ऑलरेडी ते लिहून ठेवलेल्या आहे. या स्टेप तुम्हाला एकदा रीड करायचे आहे, मी स्टेप तुम्हाला समजून सांगतो, ठीक आहे. सगळ्यात पहिली स्टेप काय, तर रीड द क्वेश्चन, ठीक आहे. जेव्हा पण तुमच्या समोर क्वेश्चन येणार आहे, प्रॉब्लेम येणार आहे, तर तुम्हाला काय करायचं आहे, तो सगळ्यात पहिले व्यवस्थित रीड करायचं आहे. क्वेश्चन मध्ये काय दिलेले आहे, काय ऍडजस्टमेंट आहे, कोणत्या लेवलचा क्वेश्चन आहे, हे एकदा समजून घ्यायचं आहे. तर सगळ्यात पहिले स्टेप काय करणार तुम्ही, फॉलो रीड द क्वेश्चन, ठीक आहे. त्यानंतर राईट द इफेक्ट. त्यानंतर काय करायचं, आपल्याला संपूर्ण जो प्रॉब्लेम असणार आहे त्या प्रॉब्लेमचे तुम्हाला इफेक्ट लिहायचे आहे. जे ट्रायल बॅलन्स असणार आहे, त्यानंतर ऍडजस्टमेंट असणार आहे, तर त्यांचे काय लिहायचे आहे, इफेक्ट लिहायचे आहे, ठीक आहे. त्यानंतर थर्ड जी तुम्हाला स्टेप आहे, सॉल्व द ऍडजस्टमेंट. आता जेव्हा तुम्ही इफेक्ट लिहिले, ठीक आहे, इफेक्ट लिहिल्यानंतर काय करणार आहे, तर तुम्ही ऍडजस्टमेंट सगळ्यात पहिले सॉल्व्ह करणार आहे. सगळ्यात पहिले काय करायचंय, ऍडजस्टमेंट सॉल्व्ह करायचंय. आणि ज्या पॉईंट वरती, ज्या एक्सपेन्सेस वरती किंवा इन्कम वरती तुम्हाला ऍडजस्टमेंट असेल, तर त्या पॉईंटला तुम्हाला स्टार करून घ्यायचं आहे किंवा राईट टिक करायचं आहे, ठीक आहे. आणि त्यानंतर लास्ट पॉईंट जो आहे, ट्रान्सफर ट्रायल बॅलन्स आणि ऍडजस्टमेंट सॉल्व्ह केल्यानंतर जितके पण रिमेनिंग पॉईंट तुमच्या ट्रायल बॅलन्स मध्ये असणार आहे, तर ते तुम्हाला काय करायचे, नंतर ट्रान्सफर करायचे आहे, ठीक आहे. या चार स्टेप मध्ये तुम्हाला संपूर्ण सोल्युशन करता येणार आहे, ठीक आहे. तर आपण तुम्हाला जी मी शीट ऑलरेडी दिलेली आहे, त्या शीट मधला क्वेश्चन नंबर 2 आज आपण करणार आहे, ठीक आहे. क्वेश्चन नंबर 2 आज आपण करणार आहे. क्वेश्चन नंबर 2 तुम्ही पूर्ण व्यवस्थित बघितल्यानंतर तुम्हाला होमवर्क असणार आहे क्वेश्चन नंबर 1, ओके. तर जसं की आपण स्टेप तुम्हाला मी सांगितल्या, तर माझ्याकडे क्वेश्चन पीडीएफ फॉर्म मध्ये आहे. अजून याची हार्ड कॉपी आपल्याजवळ अवेलेबल झालेली नाही, म्हणून मी मोबाईल मध्ये हा क्वेश्चन ठेवलेला आहे. तर आपण काय करणार, याला सगळ्यात पहिले रीड, ओके. तर रीड द, बघा क्वेश्चन नंबर 2 तुम्हाला देण्यात आलेला आहे. फ्रॉम द फॉलोइंग ट्रायल बॅलन्स अँड ऍडजस्टमेंट गिव्हन बिलो, यू आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2010 अँड देअर बॅलन्स शीट ऍज ऑन डेट. बॅलन्स शीट कोणाकोणाची बनवायला सांगताय, सोनल आणि मिनलचे, हे दोन पार्टनर आहे. त्यानंतर पार्टनरचा कुठेही आपल्याला रेशो दिलेला नाही, ठीक आहे. तर पार्टनरचा रेशो दिलेला नाही म्हणजे याचा अर्थ रेशो कोणता असणार आहे, इक्वल. सोनल आणि मिनल मध्ये आपल्याला रेशो कसा द्यावा लागेल, इक्वल. यामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे, ट्रेडिंग अकाउंट बनवा, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बनवा आणि बॅलन्स शीट बनवा. पण पार्टनरशी नाव दिलेले आहे, कॅपिटल अकाउंटच्या बाबतीत कुठेही इन्फॉर्मेशन गिव्हन नाही. तर बाळांनो, हे आपल्याला समजून घ्यावं लागतं आणि हे आपण आपल्याला प्रिपेअर करावं लागतं, ठीक आहे. तर आपण क्वेश्चनचं सुरुवातीला आपण आता तिचं सोल्युशन स्टार्ट करणार आहे. जसे की स्टेप 1 सांगितलं तुम्हाला रीड, तर रीड तुम्हाला करायचं आहे. त्यानंतर काय करणार आहे, तर संपूर्ण जो तुमचा क्वेश्चन असणार आहे, रीड केल्यानंतर तुम्ही त्याचे इफेक्ट लिहिणार आहे. तर आय होप तुम्ही क्वेश्चनचा स्क्रीनशॉट काढला असेल व त्याचे इफेक्ट लिहिणार आहे, ठीक आहे. आता थर्ड स्टेप जी आहे, तर आपल्याला सगळ्यात पहिले ऍडजस्टमेंट सॉल्व्ह करायचे आहे, ठीक आहे. तर ऍडजस्टमेंट सॉल्व्ह करू. फर्स्ट ऍडजस्टमेंट बघा काय दिलेले आपल्याला, द स्टॉक ऑन हँड 31 मार्च 2010 वॉज व्हॅल्यूड ₹29,000. तर जो स्टॉक आहे, क्लोजिंग स्टॉक आहे बाळांनो, तो ह्याची फर्स्ट ऍडजस्टमेंट आहे. हा कोणता स्टॉक आहे, क्लोजिंग स्टॉक. आणि क्लोजिंग स्टॉकचे नेहमी दोन इफेक्ट होता. फर्स्ट इफेक्ट होतो ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साइडला अँड सेकंड इफेक्ट होतो बॅलन्स शीटच्या असेट साइडला, ठीक आहे. फर्स्ट इफेक्ट ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साइडला अँड सेकंड इफेक्ट बॅलन्स शीटच्या असेट साइडला. तर आपण हे इफेक्ट शो करूया, ठीक आहे. बाय क्लोजिंग स्टॉक 29,000 हा फर्स्ट इफेक्ट आहे अँड सेकंड इफेक्ट बॅलन्स शीटच्या असेट साइडला. थोडं खाली लिहा, क्लोजिंग स्टॉक ₹29,000, ओके, क्लिअर आहे, ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट ऍडजस्टमेंट आहे, आउटस्टँडिंग सॅलरी वॉज ₹700. ऍडजस्टमेंट कशावरती आहे, सॅलरी. कशावरती, सॅलरी. आणि आउटस्टँडिंग आहे सॅलरी, आपला काय बाळांनो, एक्सपेन्सेस आहे आणि एक्सपेन्सेस पेड करायचं बाकी. म्हणून दोन इफेक्ट होणार आहे. फर्स्ट सॅलरी मध्ये ऍड करावं लागेल, म्हणजेच प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला फर्स्ट इफेक्ट अँड सेकंड इफेक्ट लायबिलिटी साइडला. तर हे कशी इफेक्ट होता आपण बघूया. सगळ्यात पहिले आपल्याला सॅलरीचा बॅलन्स घेऊन टाकायचा आहे. टू सॅलरी, सॅलरी हा पॉईंट प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला जातो. तर सॅलरीचा आपल्याला पॉईंट दिलेला आहे
1300 ऐड करणार आहे आपण आउटस्टँडिंग सॅलरी किती येते 700 यांची टोटल करूया 2000 ठीक आहे आणि या 700 चा सेकंड इफेक्ट लायबिलिटी साइडला आउटस्टँडिंग सॅलरी रुपीज 700 या पद्धतीने जे हे दोन इफेक्ट होणार आहे क्लियर आहे त्यानंतर नेक्स्ट ऍडजस्टमेंट आहे वेजेस पेड इन ऍडव्हान्स वर्थ रुपीज 1200 ठीक आहे वेजेस हा एक्सपेन्सेस आहे पण आपण पेड इन ऍडव्हान्स म्हणजे भविष्यात जो पेड करायचा होता तो आपण ऑलरेडी पेड केलेला आहे तर बाळांनो याचे आपल्याला दोन इफेक्ट घ्यायचे पेड इन ऍडव्हान्सचे नेहमी दोन इफेक्ट होता आणि दोन इफेक्ट तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायचे फर्स्ट वेजेस मधून लेस म्हणजे ट्रेडिंग अकाउंट आपल्याला वेजेस ट्रेडिंग अकाउंटचा पॉइंट आहे तर तो डेबिटला जाणार ठीक आहे वेजेस मधून लेस हा फर्स्ट इफेक्ट आहे अँड सेकंड इफेक्ट लेस केलेली व्हॅल्यू आपल्याला घ्यायची आहे बॅलन्स शीटच्या असेट साइडला ठीक आहे बघूया कसे इफेक्ट होते त्याचे टू वेजेस वेजेसची व्हॅल्यू आपल्याला प्रॉब्लेम मध्ये गिवन आहे रुपीज 2800 त्यामधून लेस करणार आहे पेड इन ऍडव्हान्स पेड इन ऍडव्हान्स ची व्हॅल्यू आहे 1200 लेस करणार आहे व रिमेनिंग बॅलन्स आपण आउटरला काढणार आहे आणि जो पेड इन ऍडव्हान्स आपण लेस केलेला आहे त्याचा सेकंड इफेक्ट असेट साइडला वेजेस पेड इन ऍडव्हान्स रुपीज 1200 या पद्धतीने अगदी सोपे असे इफेक्ट होणार आहे ठीक आहे त्यानंतर डेप्रिशिएशन ऑन बिल्डिंग ऍट 5% पर एनम अँड प्लांट अँड मशिनरी ऍट 10% पर एनम ठीक आहे पर एनम मीन्स एका वर्षासाठी दोन्ही असेट वरती आपल्याला डेप्रिशिएशन कॅल्क्युलेट करायचे आणि कोणत्याही असेट वरती डेप्रिशिएशन कॅल्क्युलेट करायचं असलं तर त्याचे ही दोन इफेक्ट होता फर्स्ट लेस करणार आहे आपण त्या असेट मधून अँड सेकंड इफेक्ट दुसरा जो इफेक्ट जाणार आहे तो जाणार आहे प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साइडला तर ठीक आहे बघूया सगळ्यात पहिली कोणती असेट आहे तर लँड अँड बिल्डिंग लँड अँड बिल्डिंगची व्हॅल्यू आहे आपल्याला प्रॉब्लेम मध्ये गिवन रुपीज 50,000 त्यामधून लेस करणार आहे डेप्रिशिएशन 5% 50,000 वरती 5% कॅल्क्युलेट केलं ते येणार आहे 2500 लेस करा 47,500 रिमेनिंग बॅलन्स आउटरला काढला ठीक आहे त्यानंतर आपण त्याचा सेकंड इफेक्ट घेणार आहे प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला टू डेप्रिशिएशन ऑन असेट्स अशी हेडिंग घ्या बाळांनो ठीक आहे आणि यामध्ये कोणता आहे लँड अँड बिल्डिंग त्याची व्हॅल्यू किती आहे 2500 कारण अजून एक असेट आहे त्याच्यावरच डेप्रिशिएशन आपल्याला बघायचंय म्हणून आपण याचा कंबाइन इफेक्ट करणार आहे ठीक आहे त्यानंतर मशिनरी प्लांट अँड मशिनरी सांगितलेली आहे मशिनरीची व्हॅल्यू गिवन आहे 22,000 आणि त्यामधून लेस करायचंय डेप्रिशिएशन 10% 10% किती येणार आहे 2200 10 कॅन्सल करा रिमेनिंग बॅलन्स 10% यामधून ही व्हॅल्यू लेस करायची व रिमेनिंग बॅलन्स आपल्याला आउटरला काढायचा आहे 19,800 ठीक आहे आणि या 2200 चा सेकंड इफेक्ट आपण परत प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला घेणार आहे मशिनरी डेप्रिशिएशन किती 2200 आणि यांची आता कॉमन टोटल आपण बाहेर काढणार आहे 4700 क्लिअर आहे अगदी सोपे इफेक्ट आहे बाळांनो ओके त्यानंतर नेक्स्ट ऍडजस्टमेंट आपल्याला बघायची कोणती आहे तर ती आहे राईट ऑफ रुपीज 1000 फॉर फर्दर बॅड डेप आता बॅड डेप दिलेली तर बॅड डेपचे आपल्याला दोन इफेक्ट करायचे सगळ्यात पहिले फर्स्ट इफेक्ट होणार आहे डेटर्स मधून लेस अँड सेकंड इफेक्ट परत प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साइडला जर पूर्वीची एखादी बॅड डेप ओल्ड बॅड डेप जर दिली असेल तर त्यामध्ये ऍड करणार अदरवाइज आपण त्याचा स्पेशल इफेक्ट घेणार आहे ठीक आहे तर बघूया डेटर्सची व्हॅल्यू बघूया संडे डेटर्स आपल्याला प्रॉब्लेम मध्ये गिवन आहे 25,000 त्यामधून लेस करणार बॅड डेप्ट रुपीज 1000 आणि आउटरला काढणार 24,000 ठीक आहे आता याचा 1000 चा सेकंड इफेक्ट जाणार प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला टू बॅड डेप्ट ओल्ड आहे का प्रॉब्लेम मध्ये चेक करूया तर यस ओल्ड आहे आपल्याकडे 650 त्यात प्लस करणार न्यू जी न्यू आपण आता लेस केलेली आहे तिची व्हॅल्यू आहे 1000 आणि टोटल बाहेर काढणार 1650 इझी ना क्लिअर होतोय तुम्हाला ओके त्यानंतर ऍडजस्टमेंट आता संपूर्ण संपलेल्या आहे ठीक आहे ऍडजस्टमेंट संपूर्ण संपलेला आहे आणि ऍडजस्टमेंट सोबत आपण संपूर्ण पॉइंट देखील इथे घेतलेले आहे आता जे जे पॉइंट आपण यूज केलेले आहे त्यांना इग्नोर करायचं आणि रिमेनिंग जे ट्रायल बॅलन्स आहे ते आपल्याला ट्रान्सफर करायची ठीक आहे ट्रायल बॅलन्स मध्ये एक छोटीशी गोष्ट तुम्ही लक्षात असून द्या ठीक आहे ट्रायल बॅलन्स मध्ये डेबिट बॅलन्स असतो आणि क्रेडिट बॅलन्स असतो ठीक आहे तर हा एक रूल समजा ट्रायल बॅलन्स मध्ये जे डेबिट साइडला पॉइंट असेल त्यामध्ये एकतर बाळांनो एक्सपेन्सेस असता किंवा असेट्स असता काय असता
एक्सपेन्सेस असू शकता किंवा असेट असू शकता. आणि क्रेडिट साइडला एक तर तुमचे इन्कम्स किंवा गेन्स असतात किंवा लायबिलिटीज असतात. या व्यतिरिक्त यामध्ये एखादा पॉइंट तुम्हाला एखादा अपवाद जसा म्हणतो आपण तर तो येऊ शकतो, पण 99% हा रूल तुमचा ऍप्लिकेबल आहे. तर लक्षात ठेवायचं, डेबिट साइड मध्ये एकतर एक्सपेन्सेस होणार असणार आहे किंवा असेट असणार आहे, आणि क्रेडिट साइड मध्ये एकतर इन्कम असणार आहे किंवा लायबिलिटी. तर क्वेश्चन नंबर 2 मध्ये बघा, आपल्याला ट्रायल बॅलन्स मध्ये डेबिट बॅलन्सेस आपण सगळ्यात पहिले ट्रान्सफर करणार आहे. आणि डेबिट बॅलन्सेस मध्ये काय असतं, एकतर एक्सपेन्सेस किंवा असेट. तर सगळ्यात पहिला पॉइंट आहे आपल्याला दिलेला ओपनिंग स्टॉक, आणि ओपनिंग स्टॉक आपल्याला घ्यायचा आहे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. लक्षात ठेवा, ओपनिंग स्टॉक किती आहे, ओपनिंग स्टॉक, ओपनिंग स्टॉकची व्हॅल्यू आपल्याला गिवन आहे 18,000. ओके, त्यानंतर कॅश इन हँड. तर कॅश इन हँड काय असते बाळांनो, असेट. कॅश इन हँड प्रॉब्लेम मध्ये गिवन आहे 2,400. त्यानंतर आहे डिस्काउंट अलाउड. डिस्काउंट अलाउड म्हणजे डिस्काउंट देणे, आणि तो आपल्यासाठी एक्सपेन्सेस असतो. डिस्काउंट अलाउड हा ट्रान्सफर होत असतो बाळांनो प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. डिस्काउंट अलाउड, ठीक आहे. डिस्काउंट किती अलाउ केला, ₹900. ओके, त्यानंतरचा पॉइंट आहे आपल्याला लँड अँड बिल्डिंग. तर लँड अँड बिल्डिंग आपण युज केलेली आहे, त्याला इग्नोर करा. त्यानंतर आहे सॅलरी आपण युज केलेली आहे, इग्नोर करायची आहे. फर्निचर युज केलेलं नाही म्हणून घेऊ आपण असेट असती फर्निचर असती आपली असेट ₹18,000. ओके, त्यानंतर मशिनरी आपण युज केलेला आहे. डेटर्सही युज केलेला आहे. इंटरेस्ट पेड केलेला आहे, तर हा आपला खर्च आहे आणि जो ट्रान्सफर होणार आहे प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. ठीक आहे, इंटरेस्ट पेडची व्हॅल्यू प्रॉब्लेम मध्ये गिवन आहे 850. ठीक आहे, त्यानंतर बॅड डेट, तर आपण घेतलेला आहे बॅड डेट त्यामधलं. त्यानंतर प्रिंटिंग अँड स्टेशनरी, ते देखील प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला जाणार आहे. प्रिंटिंग अँड स्टेशनरी किती आहे, प्रिंटिंग अँड स्टेशनरीची व्हॅल्यू ₹1,200. त्यानंतर परचेस आपलं जाणार आहे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. परचेस किती आहे, ₹32,000. मी इनर मध्ये व्हॅल्यू लिहिलेली आहे कारण आपल्याला प्रॉब्लेम मध्ये क्रेडिट साइटला बघायचंय, परचेस रिटर्न दिलेलं आहे. ठीक आहे, तर परचेस रिटर्न नेहमी क्रेडिट साइटला असतं आणि सेल्स रिटर्न नेहमी डेबिट साइटला असतं. तर परचेस म्हणून परचेस रिटर्न नेहमी लेस करून टाकायचं. रिटर्नची व्हॅल्यू बघा प्रॉब्लेम मध्ये घेऊन आहे 2,200. मग रिमेनिंग बॅलन्स आपण आउटरला काढणार आहे 29,800. हा पॉइंट लक्षात ठेवायचा आहे तुम्ही चांगल्या प्रकारे. ठीक आहे, रिटर्नचा. त्यानंतर वेजेस, तर वेजेस आपण यूज केलेलं आहे. व सगळ्यात शेवटचा पॉइंट आहे सेल्स रिटर्न. तर सेल्स रिटर्न आपण सेल्स मधून लेस करणार आहे, त्यामुळे मी पहिले इथे बाय सेल्स जो ट्रेडिंगच्या क्रेडिट साइडला जातो. सेल्स अकाउंट, सेल्सची व्हॅल्यू यामध्ये घेऊन टाकतो. सेल्सची व्हॅल्यू आहे 47,200 व त्यामधून लेस करणार आहे रिटर्न. जसं परचेसचं रिटर्न असतं त्याचप्रमाणे सेल्सचंही रिटर्न असतं आणि त्याची व्हॅल्यू आहे 1,800. रिमेनिंग बॅलन्स जो होणार आहे 45,400 तो आपण आउटरला काढणार आहे. ठीक आहे, त्यानंतर आपण आता डेबिट बॅलन्स संपूर्ण प्रकारे ट्रान्सफर केलेला आहे. आता आपल्याला करायचं आहे क्रेडिट बॅलन्स. तर क्रेडिट बॅलन्स मध्ये एकतर इन्कम असणार आहे किंवा लायबिलिटी. तर सगळ्यात पहिला पॉइंट आहे कॅपिटल, सोनल आणि मिनांचं. क्रेडिटचा बॅलन्स क्रेडिट साइडलाच ट्रान्सफर होतो, हे लक्षात ठेवायचंय. बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन कॅपिटल मध्ये आपण ट्रान्सफर करणार आहे कॅपिटल अकाउंट मध्ये. सोनलचा आहे 35,000 आणि मिनलचा आहे 35,000. क्लिअर आहे. त्यानंतर सेल्स दिलेला आहे तो आपण युज केलेला आहे. क्रेडिटर्स, आता क्रेडिटर्स आपले ट्रान्सफर होणार आहे लायबिलिटी साइडला, जे सन्ड्री क्रेडिटर्स आहे. ठीक आहे, सन्ड्री क्रेडिटर्स ची व्हॅल्यू गिवन आहे आपल्याला प्रॉब्लेम मध्ये 29,000. त्यानंतर बिल्स पेबल लायबिलिटी साइडला ट्रान्सफर होणार आहे. बिल्स पेबलची व्हॅल्यू गिवन आहे 7,000. त्यानंतर बँक लोन ही लायबिलिटी असती 20,000. त्यानंतर डिस्काउंट रिसीव्ह, जसा डिस्काउंट पेड केला तर तो आपला एक्सपेन्सेस असतो, खर्च असतो, तसा डिस्काउंट रिसीव्ह मीन्स डिस्काउंट मिळाला तर हा आपला असणार आहे इन्कम, जो आपण ट्रान्सफर करणार आहे प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला. डिस्काउंट रिसीव्ह किती आहे, डिस्काउंट रिसीव्ह 1,500. क्लिअर आहे. अँड द लास्ट पॉइंट परचेस रिटर्न, तर तो आपण ऑलरेडी लेस केलेला आहे. तर अशा पद्धतीने आपण फोर्थ स्टेप ही फॉलो केलेली आहे, मीन्स ट्रान्सफर केलेलं आहे. आता आपल्याला क्लोज करायचंय. काय करायचंय, अकाउंट क्लोज. तर सगळ्यात पहिले क्लोज करणार आहे ट्रेडिंग अकाउंटची डेबिट आणि क्रेडिट. तर ग्रेटर साइड आहे आपली क्रेडिट साइड.
क्रेडिट ची टोटल करूया 45,400 प्लस 2000 सॉरी 29,000 टोटल आहे 74,400 तीच आपण डेबिटला घेणार आहे 74,400 आणि जो आपला एक्सपेन्सेस आहे ते आपल्याला लेस करायचे 18,000 त्यानंतर लेस 1,600 अँड लेस 2,900 रिमेनिंग बॅलन्स आहे 25,000 हा असणार आहे आपला टू ग्रॉस प्रॉफिट काय ग्रॉस प्रॉफिट कॅरी डाऊन आणि ग्रॉस प्रॉफिट डेबिट साईडवरून कॅरी डाऊन करून प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिट साईडला ट्रान्सफर करायचं आहे एकदम वरती बाय ग्रॉस प्रॉफिट ब्रॉट डाऊन रुपीज 25,000 या प्रकारे याचा इथे बॅलन्स आपल्याला ट्रान्सफर करायचा आहे त्यानंतर आपण क्लोज करणार आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची ही क्रेडिट साईड जास्त आहे ठीक आहे तर आपण क्रेडिट साईडची टोटल करूया प्लस 1,000 तर क्रेडिटची टोटल आहे 26,500 आणि आपल्याला लेस करायचे संपूर्ण पॉइंट 15,200 किती बॅलन्स आहे 15,200 आणि हा 15,200 हा आपल्याला ट्रान्सफर करायचा आहे कॅपिटल अकाउंटला हा असणार आहे नेट प्रॉफिट ट्रान्सफर टू कॅपिटल अकाउंट ठीक आहे कॅपिटल अकाउंट आता कॅपिटल मध्ये आपले दोन पार्टनर आहे इक्वल पार्टनर त्यांचा रेशो कसा आहे इक्वल तर 15,200 आपल्याला डिस्ट्रीब्यूट करायचे सोनल आणि मिनल मध्ये तर इक्वली डिस्ट्रीब्यूट केले तर 7,600 आपल्याला बॅलन्स मिळणार आहे आणि हा आपण ट्रान्सफर करणार आहे क्रेडिट साईडला बाय नेट प्रॉफिट ठीक आहे 7,600 ठीक आहे आता आपण क्लोज करणार आहे कॅपिटल अकाउंट तर कॅपिटल अकाउंटची बघा दोघांची ही क्रेडिट साईट जास्त आहे डेबिटला बॅलन्स कुठल्याही प्रकारचा आलेला नाहीये पण टोटल करून घेऊ 42,700 अँड 42,700 हाच बॅलन्स आपण डेबिटला घेणार आहे 42,700 आणि वरती लेस करायला पॉइंट नाही म्हणून रिमेनिंग बॅलन्स असणार आहे 42,700 ठीक आहे हा असणार आहे बाळांनो त्यांचा कॅपिटल तर लिहायचे टू बॅलन्स कॅरी डाऊन आणि हा जो बॅलन्स आहे तर हा आपल्याला ट्रान्सफर करायचा आहे लायबिलिटी साईडला ठीक आहे लायबिलिटी साईडला वरती हिडिंग घ्यायची कॅपिटल अकाउंट अशी हिडिंग बनवायची सुरुवातीला कॅपिटल मध्ये सोनल आणि मिनल त्यांची 42,600 या पद्धतीने आपण हा बॅलन्स इथे ट्रान्सफर केलेला आहे हा त्यांची टोटल करायचे तो टोटल करून घेऊ 42,600 प्लस 42,600 तर 85,200 ही टोटल आहे ठीक आहे 85,200 ही असणार आहे टोटल आणि आता सगळ्यात शेवटी क्लोज करायचे आहे बॅलन्स शीट तर बॅलन्स शीट ची टोटल करूया कोणतीही टोटल करू शकतो आपण लायब्रेरी साइट ची क्लोज करूया सगळ्यात पहिले 42,000 त्यानंतर 20,000 त्यानंतर 7,000 त्यानंतर आहे 29,000 त्यानंतर आहे 7,000 ठीक आहे 1,41,900 अँड ऑल्सो डेबिट मीन्स असेट साइड ची टोटल असणार आहे 1,41,900 ठीक आहे अगदी या पद्धतीने हा आपला क्वेश्चन कम्प्लीट आहे खूप सोपा आहे फक्त तुम्ही स्टेप फॉलो करा इफेक्ट सुरुवातीला तुम्हाला नवीन असल्यामुळे कळणार नाही तर मी शीट मध्ये फॉर्मॅट ऑलरेडी तुम्हाला पाठवलेला आहे तर फॉर्मॅट मध्ये पॉइंट चेक करा कोणत्या पॉइंटचा इफेक्ट कुठे जाणार आहे आणि त्यानुसार ते पॉइंट काय करा ट्रान्सफर करायचा प्रयत्न करा